पालेभाज्या यांचा खर्च साधारणतः 800 ग्रोसरी आणि पालेभाज्या. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. Check the mic and make sure it sound right, boys. एका नवीन विषयावर बोलणार आहे आणि तो आहे जर्मनीतील खर्चांबद्दल. मी आज सांगणार आहे जर्मनीमध्ये एका कपलला राहण्यासाठी एका महिन्याला साधारणतः किती खर्च लागतो. जसं की त्यामध्ये आहे ग्रोसरी शॉपिंग, भाजीपाला, घर भाडे, लाईट बिल, मोबाईल बिल इत्यादी गोष्टी. जर्मनीमध्ये 1 BHK फ्लॅटचं भाडं साधारणतः 1000 ते 1200 युरो असं असतं. म्हणजे आपल्याकडचे जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये. जर हा फ्लॅट मेन सिटीमध्ये असेल तरच. डिपेंड करतं आपण कोणत्या एरियामध्ये राहतो. जर आपण सिटीपासून थोडंसं दूर राहत असेल तर त्या फ्लॅटचं भाडं 800 ते 900 युरो असं असेल. घर भाडं हे एरिया वाईज किंवा लोकेशन वाईज डिपेंड करतं. आणि ह्या घर भाड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल आणि वायफाय हे इन्क्लूड नसतं. ते आपल्याला स्वतःला पे करावं लागतं, एक्स्ट्रा पे करावं लागतं. इलेक्ट्रिसिटी बिल हे जनरली 40 ते 50 युरो पर्यंत प्रति महिना येत असतो. हे आपल्या वापरण्यावर डिपेंड करतो. दुसरा आहे वायफाय. वायफायचा खर्च हा डिपेंड करतो की आपण किती MBPS स्पीडचं कनेक्शन घेत आहे. जर 50 MBPSचं कनेक्शन घेत असाल तर 25 ते 35 युरो प्रति महिना भरावा लागतो. मोबाईल बिल हे डिपेंड करतं की आपण कोणता प्लॅन घेत आहे. जसं की 10 युरोला 5 GB डेटा आणि 15 युरोला 8 GB डेटा. तर ह्याप्रमाणे महिन्याचा खर्च 10 ते 15 युरो पर्यंत असा असतो. ग्रोसरी आणि पालेभाज्या यांचा खर्च साधारणतः 250 ते 300 युरो एका कपलसाठी. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर 150 ते 250 युरो प्रति महिना खर्च लागतो. हे खर्च तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवर डिपेंड करतो. हेल्थ इन्शुरन्स हे जर्मनीमध्ये कंपल्सरी आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला 80 ते 90 युरो भरावा लागतो. कपलसाठी फॅमिली इन्शुरन्स घ्यावं लागतं. त्यासाठी 180 ते 200 युरो प्रति महिना भरावा लागतो. रेडिओ बिल हे कंपल्सरी भरावं लागतं. रेडिओ हे एका घरासाठी किंवा फ्लॅटसाठी प्रति महिना 17 ते 18 युरो पर्यंत भरावं लागतं. जर्मनीमध्ये ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे. इथे आपण मंथली पास काढू शकतो ज्याचा खर्च आहे 70 युरो एका झोनसाठी. इथे झोन वाईज मंथली पास असतात. तसं वेगवेगळ्या झोनचे वेगवेगळे प्राईज असतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर्मनीबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवायचा प्रयत्न करेन. टिल देन बाय बाय.